माझे नाव आविष्कार खाया युवराज बारोकर. मी इयत्ता 34 शिकत आहे. गोष्टीचे शीर्षक आहे दारसी ससा. एक खूप मोठे जंगल होते. त्या जंगलात बरेचसे प्राणी राहत असे. आणि एके दिवशी वाघोबा गेला घरातून फिरायला बाहेर, आणि दार लावलंच नाही. आणि मग ससा आला, गपचूप गेला आणि लपून बसलं तिथं. आणि तेवढ्यात वाघोबा आला, म्हणाला, वाघोबाच्या घरात कोण शिरलंय? तर ससुबा म्हणला, अरे बापरे, वाघोबा आला वाटतं. आणि मग नंतर त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणायला, सुसूल सुसूल के डुलक्या मारीन, वाघोबाचा डोळाच फोडीन. तर ते ऐकून वाघोबा पळाला. आणि त्याला दोघ्याला पुढं त्याला पुढं भेटलं जिराफ. जिराफ ते म्हणला, अरे वाघोबा दादा, वाघोबा दादा, असे पळताय काय? ते वाघोबाने सगळं सांगितलं झालेलं. मग तो जिराफ म्हणलं, चला बघू, मी पण येतो. आणि नंतर ती दोघं गेली. आणि तो जिराफ म्हणला, वाघोबाच्या घरात कोण शिरलंय? मग ससा म्हणतो, हा तर जिराफ. आणि मग नंतर म्हणतो, सुसूल सुसूल के डुलक्या मारीन, जिराफ चा तर डोळा ते जिराफची तर मानच उपटीन. आणि नंतर मग ते दोघं पळू लागली. त्याला त्यांना पुढं भेटला एक कोल्हा. आणि ते म्हणतात ते कोल्हा म्हणतो की, अरे अरे, तुम्हाला काय झालं? एवढं पळताय काय? आणि नंतर दोघं सगळी ते जिराफ सगळं सांगतो काय झालंय ती. मग कोल्हेन बाई म्हणते, चला जाऊन बघू आपण की काय झालंय. आणि मग नंतर ते तिघं जातात. आणि कोल्हेन बाई म्हणते, वाघोबाच्या घरात कोण शिरलंय? मग हा हे ऐकून ससा म्हणतो, ही तर कोल्हेन बाई. आणि ती ससा म्हणतो, सुसूल सुसूल के डुलक्या मारीन, कोल्हेन बाईची शेपटीच तोडीन. आणि नंतर कोल्हेन बाई घाबरली नाही. ती म्हणाली, हा तर ससा आहे. आणि ती म्हणाली, असं आहे काय? सुसूल सुसूल के डुलक्या मारीन, सस्याचे तर कान चुपटीन. मग ते ससं गपचूप बाहेर निघला आणि पळून गेला. माझं नाव राजवीर ज्योती उद घोगरे. गोष्टीचे नाव आहे एक तळ. जंगलात एक तळ होते. त्या तळ्यात मगर राहायचे. आणि त्याच्याकडे एक झाड होते. त्या झाडावर माकड राहायचे. ते माकडाने त्या मगराची मैत्री होती. ते रोज तळावर फिरायला जायचे. एका दिवशी त्या मगराला एक मित्र सापडतो. तो मित्र म्हणतो, तो माकड खूप खूप भारी अस खायला भारी लागतो, तू खातो का? पण मगर म्हणतो, नाही मला नाही खायचं, तू तर माझा दोस्त आहे. त्याने तर मला मी तिकलत पडलो होतो, तेव्हा त्याने मला वाजवलं होतं. मी त्याला नाही खाणार. नंतर त्या दोघांना परत एक मित्र सापड भेटतो. पण तो पण तसंच म्हणतो. मग त्या मगराला वाटतं की आपण खरं तिला खायचं का? मग आहे ना तो मगर आहे ना आणि माकड, ते दोघं मगर माकडकडे येतो. म्हणतो, लई दिवस आपण फेरी नाही मारली, आता तळ्यात आपण फेरी मारू. मग ते फेरी मारायला त्यात. नंतर म्हणतो, मगर थांबतो तळ्यात आणि म्हणतो, आता मला तिला खाऊन टाकायचं आहे. नंतर म्हणतो माकड, म्हणतो, बघ तिकडं आम्ही फळ ठेवले आहेत. नंतर तो तिकडे जातो आणि मगर पण येतो. आणि ना मगर येतो आणि तिथं थांबताना माकड पटकन हटवलं होतं आणि म्हणायचं, माझे फळ तुटवण्यात नाही बसणार. म्हणतो माकड, म्हणतो, तोंड तर तुझं उघड मोठं उघड आणि थोडंसं उघड असं म्हणतो. नंतर त्यांनी उघडलं ना, तो माकड पटकन त्या तोंड लाकडं घालतो. धन्यवाद.
माझं नाव विभावरी कविता दिनेश गडदे. मी 4th शिकत आहे. मी आता तुमच्या पुढे गाणे सादर करत आहे. ये तो कश्मीर है इसकी इंतजार का क्या कहना. ये तो कश्मीर है इसकी इंतजार का क्या कहना. ये तो कश्मीर है इसकी इंतजार का क्या कहना. ये तो दुल्हन है का क्या कहना. झालं. मी आणि अनुष्का तुमच्यापुढे एक छोटंसं नाटक सादर करीत आहे. विनोद सादर करीत आहे. अहो आंब्या ना की काय 2 दिवसात 3 डझन आंबे एवढे खाल्लेस तू? सगळं तुमच्या आईनेच खाल्लंय. मग काय परत आणायचे? हा.